सदगुरु जनसेवा संघ की तरफ से चेंबूर के क्यूबिक मॉल के पास डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की जयंती बड़े धूमधाम से मनाई गई। जयंती के अवसर पर पूर्व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोग मंत्री हाजी अराफात शेख ने बाबा साहेब अम्बेडकर के प्रतिमा पर पुष्प अर्पित किया। आपको बता दें, इस अवसर पर शिवसेना नगर सेविका समृद्धि काते, शिवसेना शाखा प्रमुख हेमाकांत महात्रे व शाखा प्रमुख अविनाश शिवाले, राजा भाव सोन टके व अन्य नेता व कार्यकर्ता मौजूद थे और सभी ने बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर पुष्प अर्पित किया और मंडल के अध्यक्ष ने सभी को सम्मानित किया। इस अवसर पर भारी संख्या में लोग मौजूद थे। तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती है, भव्य दिव्य जयंती है आणि गुरु गुरु गुरुदेव संघ सेवा संघ ह्या लोकांनी जे राजेश गुप्ता शाबीरबाई सोनाबाई आणि हे सर्व लोकांनी जे मिळून उत्साह केला आहे, पहिली वेळ केलेली पण चांगली केली, भव्यदिव्य केलेली, ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आम्हाला वाटतं की चांगली अजून व्हावी। आता ह्या वर्षी एवढा चांगला कार्यक्रम झाला तर ह्याला बघून असं वाटतं सर्वांना की बाबा इथे पहिल्यापासून होत असेल, पण आज पहिला टाइम आणि एवढं चांगलं जयंती झाली, अशीच जयंती होत राहावं बाबासाहेबांची, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि सर्व महापुरुषांची जयंती संगती मिळून करतो आहे आम्ही। आणि हे सर्व ग्रुपना आणि गुरुदेव सेवा संघ ह्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहे की पुढे पण असंच करत राहावं। म्हटलं तर ही संयुक्त जयंती आहे आणि ह्या जयंतीमध्ये सगळेच लोक म्हटलं सगळ्याच समाजाचे लोक यात भाग घेतात आणि खरं म्हटलं हे सद्गुरू जनसेवा ह्यांनी प्रथमच असा प्रयोग केलेला आहे। हा प्रयोग यांचा यशस्वी नेहमी होईल, दरवर्षी होईल आणि खूप छान होऊन जाईल। खरं म्हटलं आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्त मी एवढं सांगेन की एकत्र राहा, सगळ्यांनी एकत्र राहा, एकत्र या झेंड्याखाली आणि सगळ्यांना सेवा द्या। खरोखर बाबासाहेबांनी खूप मोठा त्याग केलेला आहे समाजासाठी आणि त्यावर म्हणता येईल मला की कालच मी एक गीत लोकार्पण केलं आहे, माझ्या भीमाची जयंती, एवढं सुंदर अप्रतिम गीत झालेलं आहे, प्रीतम बावडेकर यांच्या माध्यमातून गायलेलं आहे आणि जाधव दिवंगत यांच्या यांनी 1970 साली लिहिलेलं गाणं त्या परवा प्रसिद्ध केलं, शेवाळ्यांच्या माध्यमातून हे प्रसिद्ध केलं। खासदार शेवाळ्यांनी शुभेच्छा दिल्या ह्या गाण्याला आणि खूप चांगलं गाणं प्रसिद्ध होत चाललेलं आहे। जवळजवळ 7,000 लोकांनी आतापर्यंत हे गीत पाहिलेलं आहे। माझ्याकडून माझ्या परिवाराकडून जनसेवा संघ ह्या मंडळाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। काय सांगणार आहे तुम्ही, सगळे मंडळा जातात, तुम्ही सगळे ठिकाणी आज गेले, खूप उत्साह आहे, खूप लोक 2 वर्षानंतर आज लोक बाहेर पडतात। खरोखर या कोरोनामध्ये काहीच करता आलं नाही लोकांना, शिवजयंती म्हणा, आंबेडकर जयंती म्हणा, कोणती जयंती कोणत्याही कार्यक्रम करता आला नाही, कारण का कोरोनामध्ये घरीच लोक बसले होते, पण आता लोकांनी उत्साहाने बाहेर पडल्यात। मी पाहिलं सगाडीगण पाहतो मूवीमध्ये, मी बातम्यामध्ये पाहतोय की खरोखर लोकांनी उत्साहाने बाहेर पडलेत आणि जयंती जोरात साजरी करतायत। अशी जयंती साजरी करावी, लोकांनी प्रत्येकाच्या घरात बाबासाहेबांचा फोटो लागला पाहिजे आणि जयंती साजरी केली पाहिजे, ही सदिच्छा। 131वी जयंती आहे साहेब बाबांची। गेले 2 वर्ष कोविड काळामुळे लोक आतुर झालेली की कधी कोरोना जात आहे आणि एकत्रित येऊन आपण काही सण साजरा करतोय, तसंच त्या संकट आपलं कमी झालं आहे कोरोनाचं, त्यानिमित्ताने लोकांना एक संधी मिळाली आहे आणि चांगला दिवस आहे आणि लोक जसं तुम्हाला सांगितलं आतुर होती आणि त्या आतुरतेचं आज सगळीकडे तुम्ही बघू शकता की सगळीकडे छोट्या गल्ल्या गल्ल्यातनं रस्त्यावरती जिथे जिथे ज्या ज्या हिशोबाने ज्याला करता येईल असं साजरी बाबांची सगळे साजरी करतायत। तेच म्हटलं की उत्सुकता खूप आहे लोकांमध्ये, जल्लोष आहे आणि का नसावं, ज्यांनी आज या भारताचं संविधान लिहिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला सगळे हक्क दिलेले आहेत, मिळवून दिलेले आहेत, आज मी पण नगरसेवक म्हणून झालेली आहे ते आज त्यांच्याच कारणामुळे, तर नक्कीच लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोक उत्साह ते 2 वर्षांनी ते तुंबून राहिलेला उत्साह आज तो सगळे साजरे करतायत। खरं सांगायला गेलं तर भारतीय घटने शिल्पकार महामानव बोधिस्तव आणि संपूर्ण जगाला शिका संघटित वा संघर्ष करा असं सांगणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आहे, जन्मदिवस आहे। गेल्या 2 वर्षापासून पूर्ण देशावर जगावर कोरोनाचं सावट होतं आणि ते सावट आता दूर झालेलं आहे। संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये
उत्साहाचं वातावरण आहे, दिवाळी आहे खऱ्या अर्थाने। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने पूर्ण परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल, आपापल्या परीने गरीब असतील, कार्यकर्ते श्रीमंत असतील, शिवसैनिक असतील, भीमसैनिक असतील, जातीभात कोणी न सर्व बाजूला ठेवून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी होत आहे। आमचे परममित्र राजेश गुप्ता, आमच्या सोना मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचे शिवसैनिक, भीमसैनिक आणि आसपास परिसरातील सर्व कार्यकर्ते आहेत, पक्ष वगैरे बाजूला राहिला, आपलं एक बाबासाहेब आंबेडकरांची आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती त्यांनी या ठिकाणी साजरी केलेली आहे। मला खूप बरं वाटलं, एक वाडोली गावातला नागरिक म्हणून आणि एकदम चांगलं वातावरण इथं त्यांनी निर्माण केलेलं आहे। मी वाडोली गावच्या वतीने, शिवसेना शाखेच्या वतीने सर्व नागरिकांना, खास करून यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती, तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य भारतीय घटनेशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। संपूर्ण येणाऱ्या काही काळामध्ये असंच वातावरण इथे निर्माण व्हावं अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भीम। CEN News, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।